नमस्ते, मी योगेश कुठे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. 4 ऑक्टोबर रोजी या दोन्ही राज्यांसाठीची मतमोजणी पार पडणार आहे. हरियाणामध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 1 ऑक्टोबरला सर्व जागांवरचं मतदान होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये मात्र 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील. या दोन राज्यांसोबतच खरी जी चर्चा होती, खरी उत्सुकता होती आपल्यासाठी, ती होती महाराष्ट्रातली निवडणूक केव्हा जाहीर होणार. या निवडणुकीकडे सर्व राजकारण्याचं, नेत्यांचं, जनतेचं देखील लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं आज जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे तेव्हाच असं वाटू लागलं होतं की महाराष्ट्राची निवडणूक देखील आजच जाहीर होते आहे का. पण तसं झालेलं नाही आहे. महाराष्ट्राची निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहीर होऊ शकते. ती आता कधी जाहीर होणार याचे आता वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक 2019 एकाच दिवशी झालेली होती, एकाच वेळी जाहीर झालेली होती. त्यांचा निकालही एकाच दिवशी आलेला होता. यंदा मात्र तसं होत नाही आहे. यावेळेस जम्मू काश्मीर आणि हरियाणा अशी दोन राज्यं एकत्र आलेली आहेत. निवडणूक आयोगाला याबाबत स्पष्टपणे प्रश्न विचारण्यात आला की हरियाणाची जी विधानसभेची मुदत आहे ती 3 नोव्हेंबरला संपत आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरला संपत आहे, मग या दोन्ही राज्यांच्या निवडणुका तुम्ही एकत्र का घेत नाहीत. तर त्याला सगळ्यात पहिलं जे उत्तर दिलं निवडणूक आयोगानं की ते सुरक्षा फौजांचं किंवा सुरक्षा दलांचं, जी सुरक्षा दलं या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाची असतात, त्यांची उपलब्धता हा एक मोठा इश्यू असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. खरं तर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक केवळ सुरक्षा दलांच्या कमतरतेमुळे मागे राहील असं नाही आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार आणखीन इतर काही कारणं होती. त्यातलं जे कारण होतं की महाराष्ट्रामध्ये आत्ताच नुकताच पूर येऊन गेलेला होता, त्यामुळे या पुराच्या सगळ्या मदतीसाठी किंवा पुनर्वसनासाठी वेळ लागतो आहे, त्यामुळे पण आम्हाला थोडा उशीर होत आहे. या निवडणुकीचं आणि अशा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा त्याचंही काम एकाच यंत्रणेकडे, महसूल यंत्रणेकडे असतं, त्यामुळे देखील या यंत्रणेवर ताण आहे. दुसरं जे कारण आहे की महाराष्ट्रामध्ये आता अनेक सण उत्सव सुरू होत आहेत. त्यातला जो सगळ्यात पहिला उत्सव आहे गणपती गणेशोत्सव आता येतो आहे, त्यानंतर पितृपक्ष आहे, त्यानंतर दसरा, दिवाळी, अशी उत्सवांची मालिकाच महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राची आम्ही नंतर जाहीर करणार आहोत. त्यांचं आणखीन एक वाक्य असं महत्त्वाचं होतं की ही जी एखादा जर निवडणूक कार्यक्रम जर सुरू असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा कार्यक्रम, निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येत नाही. म्हणजे जम्मू काश्मीरची निवडणूक ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 सप्टेंबरच्या आत घ्या असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेला होता. आणि जर जम्मू काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असती आणि त्याच दरम्यान जर हरियाणाची किंवा महाराष्ट्राची निवडणूक जर जाहीर करायची वेळ आली असती तर तसं आम्हाला ती जाहीर करता येत नाही असं देखील स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं यावरती दिलेलं आहे. याचा अर्थ असा घ्यायचा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा ही हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरच होणार आहे. 4 किंवा 5 ऑक्टोबरलाच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. कोणतीही निवडणूक पूर्ण व्हायला किंवा ती प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 40 ते 45 दिवस लागतात. आणि तो जर आपण दिवस पाहिला म्हणजे किमान 4 ऑक्टोबरपासनं तर ते 40 दिवस किंवा 45 दिवस आपण जरी मॅक्झिमम आपण जरी धरले तरी 12 किंवा 13 नोव्हेंबर ही तारीख येते. त्यामुळं महाराष्ट्राची जी विधानसभेची जी तारीख आहे निवडणुकीची ती 12 किंवा 13 नोव्हेंबरच्या दरम्यानच असू शकते आणि पुढचा निकाल आहे तो 14 किंवा 15 नोव्हेंबरला लागू शकतो आणि 26 नोव्हेंबरच्या आत महाराष्ट्राची 15वी विधानसभा ही अस्तित्वात येऊ शकते. अर्थात हे झालं टेक्निकल कारण झालं की निवडणूक आयोगाचं एक म्हणणं झालं. पण या साऱ्यावरती विरोधी पक्षांचा एक हरकतीचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक ही दिवाळीनंतरच होणार असं त्यांना पहिल्यापासूनच अंदाज होता. त्यांचं कारण महत्त्वाचं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा दणका बसलेला आहे. महाराष्ट्राचं जे लोकमत आहे ते महायुतीच्या विरोधात गेल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे.
विद्यमान सरकारनं त्याच्यावरती उपाययोजना म्हणून अनेक घोषणांची चर्चा एक लढ लावलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, विद्यार्थ्यांसाठी चा अनुदान असू द्या, मोफत वीज बिलाची घोषणा असू द्या, याशिवाय एक रुपयामध्ये पीक विमा असू द्या, नंतर सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची प्रत्येकी 10,000 रुपये देणारी योजना असू द्या, असं जवळपास 1,00,000 ते 1,50,000 कोटी रुपयांच्या योजना ह्या शिंदे सरकारने जाहीर केलेल्या आहेत. आणि या योजनांचा लाभ जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सरकारबद्दलचं जी काही निराशा आहे, नाराजी आहे, ती बदलणार नाही असं विरोधी पक्षांना वाटतं आहे. आणि त्यामुळंच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आहे ती उशिरानं जास्तीत जास्त उशिरा घेण्याचा प्रयत्न हा सरकारी यंत्रणेचा आहे असा आरोप होतो आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की जी सहानुभूती उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आली, ती सहानुभूती जर कमी करायची असेल, त्या सहानुभूतीची हवा जर कमी करायची असेल, तर ती निवडणुका या जास्तीत जास्त विलंबानं होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं विरोधी पक्षांचा हा जो आरोप आहे या आरोपाला पुष्टी देणारच एक वेळापत्रक निवडणूक आयोगानं थोडंसं जाहीर केलेलं आहे. जसजशी निवडणूक उशिरा जाहीर होईल तसतसं शिवसेना फोडल्याची जी काय जो आवाज आहे, ज्याच्या विरोधात संताप आहे, राष्ट्रवादी फोडल्याबद्दलची नाराजी आहे, ती नाराजी दूर होणार नाही. सरकारबद्दलचा जो राग आहे, जो लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे, तो दूर व्हावा, त्याच्याऐवजी सरकारबद्दल लोकांमध्ये एक लोकप्रियता वाढावी असा एक हेतू सत्ताधारी पक्षाचा कोणाचाही असतोच तो, त्या पद्धतीनंच मग हे वेळापत्रक आखलं गेलं आहे की काय असा जो संशय विरोधी पक्षांना आहे, तर त्याला थोडीशी पुष्टी मला वाटतं आजच्या वेळापत्रकामुळे मिळू शकते. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी घडलेल्या आहेत की महायुतीला अजून असं वाटतं आहे की जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये जर भाजपला चांगलं यश मिळालं तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरती देखील होऊ शकतो. जम्मू काश्मीरमधलं विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झालेली आहे. 90 विधानसभा मतदारसंघ आता या जम्मू काश्मीरमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. तर त्यापैकी 47 विधानसभा मतदारसंघ जे होते ते काश्मीर खोऱ्यामध्ये होते आणि 43 विधानसभा मतदारसंघ जम्मू खोऱ्यामध्ये होते. यावेळेस थोडासा बदल झालेला आहे. त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर जवळपास 49 विधानसभा मतदारसंघ हे जम्मू खोऱ्यामध्ये झालेले आहेत आणि 41 मतदारसंघ हे काश्मीर खोऱ्यामध्ये आहेत. आणि यामुळेच भाजपला अनुकूल अशी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना ही आहे. जम्मूमध्ये हिंदू बहुल असे मतदारसंघ सर्वत्र आहेत आणि या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये भाजपला आपली कामगिरी चांगली राहील असं वाटतं आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या निकालाची वाट भाजप पाहत असावा. दुसरी गोष्ट हरियाणामध्ये देखील तसंच आहे. या ठिकाणी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची सर्वाधिक दाट शक्यता आहे. या ठिकाणी जी इंडिया आघाडी आहे ती फुटणार आहे. आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत आणि याचा फायदा हा भाजपला होऊ शकतो अशी अटकळ आहे. त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये निकाल जर भाजपला अनुकूल आले तर त्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला होऊ शकतो अशा पद्धतीची रणनीती मला वाटतं भाजपची आहे. आणि निवडणूक आयोगानं देखील थोडंसं वेळापत्रक जे आहे, महाराष्ट्रामधलं जरी वेळापत्रक जे आहे ते भाजपला थोडंसं अनुकूल राहील अशा पद्धतीची जी चर्चा विरोधी पक्षांमध्ये आहे ती कुजबूज ती खरी ठरू शकते अशी सध्याची स्थिती आहे. अर्थात निवडणूक वेळापत्रकावरती किंवा केवळ एका विशिष्ट निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेवरती काही गोष्टी घडत नसतात, पण एक प्रकारे लोकांमधली जी नाराजी आहे महायुतीबद्दलची ती आणखीन कमी होण्याची वाट मला वाटतं हे सरकार पाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक तरी आता दिवाळीनंतरच होईल. त्यामुळे दिवाळीनंतर कोणाचे फटाके उडणार हे आता आपल्याला 12 किंवा 13 नोव्हेंबरलाच कळू शकेल. 4 किंवा 5 ऑक्टोबरला त्यासाठी विधानसभा निवडणुकीची महाराष्ट्राची घोषणा होऊ शकते असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होईल आणि केव्हा निकाल लागतील ते नक्की आम्हाला तुमच्या कॉमेंट सांगून कळवा. आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.